प्रदीप नवले यांची संजीवनी सहकारी पतसंस्था चेअरमन पदी निवड. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक एम्प्लॉईज युनियनचे सहसचिव तसेच कोपरगाव पीपल्स कॉपरेटिव्ह बँकेचे माजी सेवक संचालक प्रदीप माधवराव नवले यांची संजीवनी सहकारी पतसंस्था कोपरगावच्या चेअरमन पदी निवड झालीय. प्रचंड मेहनत घेणं, कामाचा अनुभव, सर्वांना सोबत घेऊन काम करणं अशा स्वभावामुळे प्रदीप नवले यांची चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे. यावेळी संजीवन सहकारीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रदीप नवले यांचं अभिनंदन केलं. संजीवनी उद्योग समूहातील माजी मंत्री स्वर्गवासी श्री शंकररावजी कोणे साहेब यांनी स्थापन केलेल्या तसेच मान्य श्री बिपिनदादा कोले साहेब व प्रथम महिला आमदार संस्थे लताई कोले तसेच अहमदनगर डिस्ट्रिक्ट बँकेचे अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकेचे संचालक व कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन आदरणीय माननीय श्री विवेक भैया कोले साहेब यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची सन 2021-22 ते 26-27 पर्यंतची निवडणूक नुकतीच पार पडली. सदर निवडीनंतर संस्थेच्या चेअरमनपदी प्रदीप माधवराव नवले व व्हाईस चेअरमनपदी श्री राजेंद्र पाटील परजणे यांची बिनविरोध निवड झाली. सदर निवडीस संजीवनी उद्योग समूहातर्फे तसेच आमच्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे आम्ही हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. मी आपल्या संजीवनी सहकारपासून त्याच्या वतीनं माननीय श्री प्रदीपराव नवले साहेब यांना त्यांचे तसेच व्हाईस चेअरमन साहेब राजेशराव परजणे यांना राजेंद्रजी परजणे यांना व्हाईस चेअरमनपदी त्यांची पण निवड झालेली आहे. तर सर्व आमचे सर्व स्टाफ मुख्य अधिकारी सर्व स्टाफ बाकीचे सर्वांच्या वतीनं आम्ही त्यांना निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन करतो. संजीवनी पतसंस्था यांच्या सगळ्या स्टाफच्या वतीने चेअरमन साहेब आणि व्हाईस चेअरमन साहेब यांचं हार्दिक अभिनंदन करतो. मी संजीवनी सहकारी पतसंस्था सर्व कर्मचारी वृंद यांच्या वतीने चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे हार्दिक अभिनंदन करतो. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.